आंबे माझ्या हातने काही करायचं राहून गेलं असेल तर मला माफी कर, पण माझ्या घरातल्या लोकांसाठी काही होऊ देऊ नकेस। तुला काही सजा द्यायची असेल ती मला दे, पण माझ्या घरच्यांचं रक्षण कर। मी तुला मनापासून सांगते, कळकळीची विनंती करते बाई, माझ्या घरावर कृपा ठेवाई। आई काय ग, मी काय म्हणते, आता हे जे काही समज घडलंय ना ते सत्य आल्यावर आपण त्याला सांगायला नको, नाही म्हणजे त्याची चिडचिड होईल ना, आणि मग आपल्या समजानच बोलणी बसेल। असं बी आता आर्या सुखरूप येते ना, व मग हा इशे काढायची गरजच नाही ना आपल्याला। सत्याला काय सांगायचं ते नंतर बघू, आधी आर्याला विचारलं पाहिजे। ती 4 तास बाहेर होती कुठं? आहे आर्या आल्या आल्या तिला प्रश्न विचारून भांडावून सोडू नकस। अगं येडी हाय का म्या, तिला तिच्या कलानेच विचारणार, पण आपल्याला समजाया ना ग, ही पोर 4 तास कुठं बाहेर होती ते। होय तू म्हणतेस ते खरं आहे, पण काही परीत घडाय ना ग एवढंच मला वाटतंय। काही परीत होणार नाही, आई आंब्याची कृपा आहे आपल्यावर। ठीक आहे, तुझा मूड काय ठीक दिसत नाही। माझ्या मूडला काय झालंय नेत्रा, मला काही कळेल का? कसलं टेन्शन आहे तुला? टेन्शन आर्याचं टेन्शन आहे मला। मुलगी म्हणजे ना जीवाला घोर आहे नुसता, आता काय ते 4 तास गायबच झाली होती। नेत्रा अगं नको चिडचिड करूस, लहान आहे ती, नाही कळत तिला। लहान लहान म्हणून किती दिवस डोळे झाक करायची मंजुषा, बाकी सगळं बरं कळतं। माझा युवी इतकी मस्ती करतो, पण कधीतरी आतापर्यंत घडलंय त्याच्या हातून असं, पण हिचं काहीतरी वेगळंच। घरची माणसं काळजी करत असतील, त्यांना टेन्शन आलं असेल, याची काही फिकीरच नाही या मुली। नेत्रा तुझं हे नेहमीच आहे, तू कायम आर्याचा रागराग करतेस। छान किंमत केलीस माझी गौरा। अरे गेले 4 तास ती मुलगी गायब आहे तर मला आनंद नाही झालाय, काळजीच वाटतेय तिची। कुठे असेल, कशी असेल, काय करत असेल, तुला कायम माझी मस्करी करायचं तरी सुचतं, नाही तर माझ्या चुका तरी दिसत। ठीक आहे, तू दादाशी या गोष्टी बोलून घे। एकदा बोलणारच नाही यावेळी, मी ही सिरियसली बोलणार आहे दादांशी। इतके दिवस डोळे झाक केली, तोंडाला कुलूप लावून बसले या मुलीच्या बाबतीत, पण आता नाही। सगळा दातंत्र सोडलाय ती। नेत्रा अगं असं नको बोलूस, नाही म्हणजे तुझ्या मनाची घालमेल कळते मला, पण आणि गौरंग दादालाही जाणीव आहे त्याची, पण गौरंग दादा आत्ता तुझे बोललास ना ते चुकीचं होत। नेत्रालाही काळजी वाटते अरे आर्याची। नेत्रा आय एम सॉरी, पुन्हा नाही बोलणार। जाऊ देत, मला सवय झाली तुझे टोमणे ऐकायची। आता बघितलंस एवढं जेन्युअनली मीला सॉरी बोललो, तिचं आपलं काय वेगळंच। सॉरी म्हणायची वेळ कशाला येऊ देतो? एक मिनिट काय चाललंय तुमच्या दोघांचं? आता तुम्ही वाद नका घालू प्लीज। बाबा आर्या आली बाहेर। हो चला
बाई साहेब कुठे गेले होते विचारूयात तरी. आर्या आर्या बाळा कुठं होती ग तू? हा मध्ये आहेस ना? गौरव काय ग आर्या आर्या कुठे गेली होतीस तू? दात काढायची काहीही गरज नाहीये. मी काय विचारते कुठे गेली होतीस तू? आजी एक मिनिट प्लीज मध्ये पडू नका. कुठे गेली होतीस तू? मी जादूचा खेळ बघत होती. जादू? नेत्रा एक मिनिट. आर्या तुला शाळेतून आणायला शैला आली होती ना, ती कुठे आहे? ती का नाही आली तुझ्यासोबत? आम्ही जादूचा खेळ बघून येणार होतो परत, पण शैला मावशी नाही आली. शैला नाही आली म्हणजे कसली जादू बघायला गेली होतीस तू? तुला घरी कोणी सोडलंय? मम्मा ने. मी अजून काहीही बोलायच्या आत, अजून काहीही जास्ती तमाशा व्हायच्या आत जशी आलीस तशीच परत निघून जा. आजी कसा आहात? तुम्ही सगळे बघत काय उभे राहिलायत? हाताला धरून बाहेर काढा ना बाईला. ए तुझी जी काही नाटक आणि तमाशे असतील ना ते सगळे या घराच्या बाहेर जाऊन करायचे. चल चालती व्हायचं इकडनं. सात वर्ष सगळ्यांच्या कानी कपाळी ओरडून मी सांगत होते की ही बाई एक ना एक दिवस परत येणार म्हणून. ऐकलं नाही कोणी माझ? या रिया कशापाय आलीस तू आता इथे? या घराशी काय संबंध तुझा? चल चालती हो इथन, तोंड गाळ कर तुझ. आजी आजी अहो असं का म्हणताय? मी जन्म दिलेली माझी पोटची मुलगी राहते या घरात. मग हे माझं हक्काचंच घर झालं नाही का? माझं आणि माझ्या डॉलचं घर हो ना? तुला एकदा सांगून कळत नाही का ग? या घराच्या बाहेर निघायचं. एका मिनिटाच्या आत इकडनं बाहेर पडायचं, नाही तर मी काय करीन ना माझं मलाच सांगता येत नाहीये. प्रिया काकू तू मम्माला का ओरडतेस? इतक्या वर्षांनी आली आहे ना ती घरी. आर्या गप्प. एकदम गप्प. तुला काहीही माहिती नाहीये आणि मोठ्या माणसांच्या मध्ये बोलायचं नाही.
नेत्रा नेत्रा जरा शांत राह तू मला शांत बसायला सांगताय तुम्ही गेली सात वर्ष मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती ती गोष्ट आज घडली आहे आणि तरी मला शांत व्हायला सांगताय का आजी तुम्ही ज्या वेळेला मी कानी कपाळी ओरडून सांगत होते त्यावेळेला माझ्याकडे दुर्लक्ष केलं मला वेड्यात काढलं आता बाईची लायकी नाहीये या घरात उभं राहायची सरड्याच्या जातीची बाई आहे ही सतत रंग बदलत असते हिला हाताला धरून बाहेर काढा ना तुम्ही असं बघत काय बसलाय चारे चारे तू आधी आर्याला घेऊन आज जा अग जा आर्या बाळ चल माझ्यावर मी नाही येणार माझ्या मम्माला सोडून चल म्हणलं ना गुमाना चल जा बेबी मी कुठेही जाणार नाही जा चल सांगितलं ना एकदम शांत राहायचं तू कसं कळशील का वागतात माझ्या मम्माशी मला जाऊ दे ना त्याच्याजवळ आर्या ती तुझी आई नाही तू खोटं बोलतेस अरे तूच मला सांगितलं होतस ना की ती माझी मम्मा आहे म्हणून आणि ती देवाघरी गेलीय आणि ती तर जिवंत आहे आणि ती मला भेटायला पण आली इथे हे बघ ती तुला भेटायला नाही आली बेटा ती एक दुष्ट बाई आहे नाही खोटं माझी मम्मा खूप चांगली आहे तुम्ही सगळे वाईट आहात माझी मम्मा इकडे असताना तुम्ही मला नाही म्हणून सांगितलं आणि तू मला असं का सांगत राहिलीस मला भेटू दे ना मम्माला आर्या आता गप बसायचं तर चांगला एक रट्टा दिन आणि हे बघ असा आरडा ओरडा करून काय बी उपयोग होणार नाही म्या तुला इथून अजाबात हलू देणार नाही तुम्ही सगळे माझ्या मम्माला वाईट का म्हणतात ती खूप चांगली आहे आर्या शांत बस आता मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही त्यामुळे मला काय विचारू नकोस नाही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर आत्ताच उत्तर हवंय माझ्या मम्माशी तुम्ही असं का वागतात सांग ना प्लीज अगं ए तू तुम्ही काय बोलत नेत्रा तुला लाज लज्जा शरम काही वाटतच नाही का ग का सगळं कोळून प्यायलीयस किती वेळा अपमान करायचा तुझा किती वेळा शिव्या द्यायचा त्याने तुला बघितलं ना की फक्त शिव्याच येतात तोंडात ए बाई जा ना चालती हो ना माझ्या घरातनं कुठली भाषा कळते तुला मी अगदी आत्ता या क्षणाला या घरातून बाहेर जायला तयार आहे पण मग मी गेल्यावर तुम्ही आर्याला काय सांगणार मला बाहेर घालवायचं समर्थन कसं करणार तुम्ही ते आमचं मी बघून घेऊ प्रिया इट्स नन ऑफ युअर बिझनेस ह्या सात वर्षात ह्या घरानं वाढवलंय तिला आणि तू काय केलंस तिला जन्म देऊन निघून गेलीस ना कचरा समजून टाकून दिलंस तिला पण सत्यजित आणि आजीनं तिला काय हवं काय नको ते सगळं बघितलं अगं स्वतःच्या पोटच्या पोलीपेक्षा जास्त प्रेम केलं तिच्यावर पण तू मात्र आईचं कर्तव्य झुगारून दिलंस प्रिया तिला प्रेम दिलंय ना ते ह्या घरानं तेव्हा आता तिचा आणि तुझा काही एक संबंध नाहीये
संबंध नाही? असा कसा संबंध नाही? मिस्टर विहंग भोसले, मी सांगितलं ना, ती मुलगी आहे माझी आर्या. वय आत्ता आठवण झाली तिची. 7 वर्षांनी इतकी वर्ष कुठं होत? तिच्या बद्दलच प्रेम माया आत्ताच उठवून आलं. आजी तुम्हाला तर सगळं माहिती आहे, मग कशाला उगाच पुन्हा त्याच त्याच गोष्टी उगाळत बसायचं? इतक्या वर्षांनी भेटतोय आपण, कशाला भांडायला सुरुवात करायची? इतकी जर अक्कल आहे ना तुला, मग कशाला तोंड घेऊन आली आहेस इथे? माझ्या अकलेबद्दल तुला बोलायची गरज नाहीये, कारण तुझ्या अकलेचे तारे तुटताना मी बघितले. सो जस्ट शट अप अँड कीप क्वायट. माझा खून करणार आहे मी या बाईचा. नेत्रा, अगं कशापाई सावताच्या हात घाणीत घालतीस तर बाजूला हो. प्रिया, सत्यजित दादांनी तुला ठणकावलेलं विसरलीस वाटत. अजिबात नाही. मिसेस मंजुषा विहंग भोसले. कसं आहे ना प्रिया, अजूनही तुझी मुजोरी गेली नाही. काय करणार, नियतीने माझी नाळ या घराशी अशी काही जोडली आहे. प्रिया, बऱ्या बोलांना सांगतो आता इथून निघ. नाही विहंग, मी सांगितलं ना, माझी मुलगी राहते या घरात, जी स्वतःचं नाव आर्या सत्यजित मुधोळकर लावते. म्हणजे पर्यायानं माझं नाव प्रिया सत्यजित मुधोळकर असायला हवं. त्यामुळे नैतिक बाजू बघता मला याच घरात राहायला हवं, नाही का? तसं नाही बाळा. आणि हे बघ, उगा काहीतरी बडबडू नकस. तुम्ही चिटिंग केली. आता काय चिटिंग केली आम्ही तुझ्याशी? तुला ठाव आहे माग काय घडलं ते? मला सगळं माहितीये. तुम्ही सगळं माझ्या मम्माशी असं का वागतात? मी नेहमी तुम्हाला विचारायची माझी मम्मा कुठे आहे, तुम्ही मला काहीच नाही सांगितलं. मी लहान असताना तुम्ही तिला खपलून दिलत ना. हे बघ आर्या, तेव्हा तसं का केलं होतं हे तुला ठाव नाही, त्यामुळे तोंड गप ठेव, कळलं? नाही, मला माझ्या मम्माकडे जाऊ दे ना. आर्या, कुठं बी जायचं नाही, शांत बसायचं, बस इकडं. ते भवानी चल बाहेर. नेत्रा बस. तुम्ही सगळेजण का शांतपणे बघताय सगळं? आजी, या बाईनी या घरात उभं राहून एक शब्द तरी बोलावा एवढी तरी लायकी आहे का तिची? अरे धक्के मारून बाहेर काढायला पाहिजे ना तिला. तुम्ही ऐकून काय घेताय तिच? आणि ती मुलगीचा हिच्याबरोबर जायचा हट्ट करत असेल ना तर तिलाही द्या पाठवून हिच्या बरोबर. नेत्रा, तू ऐकतीस का माझं जरा? नाही आजी, आज मी कुणाचंच ऐकणार नाही, कारण इतके दिवस मी तुमच्या सगळ्यांचं ऐकत आले, पण शेवटी मी जे म्हणत होते ना तेच खरं झालंय.
आज माझं म्हणणं कुणीच नाकारू शकत नाही का? ही नीच बाई हिच्या मुलीचा वापर करून परत एकदा जर या घरात शिरायचा प्रयत्न करणार असेल ना, तर मी नाही ऐकून घेणार. मी त्या मुलीचीही गय करणार नाही, तिचीही चॅरिटी करणार नाही. तिला हवं असेल तर त्या मुलीला सुद्धा घेऊन या घरात चालतं व्हावं. मला तुझ्यासोबत राहायचं. आर्या, आत्ताच्या आत्ता आत हो. मी खबरदार जायच्या पुढे एक शब्द जरी बोलशील तर. नेत्रा, चल वर जा. मी कुठेही जाणार नाहीये. या घरासाठी जीव तिळतिळ तुटतो ना माझा, म्हणून मी बोलतीय. एक नंबरची कारस्थानी बाई ही हिला. मी कारस्थानी? मग तू कोण? नेत्रा, तू विसरलेली दिसतेस. एकेकाळी तू स्वतः माझ्यासोबत होतीस, नवीन नवीन कट शिजवत होतीस. ज्या घरासाठी तू इतकी तडफडतेस ना आता, त्याच घराविरुद्ध.